जळगाव शहरात शनिवारी केके वाघ अभियांत्रिकी शिक्षण संस्थेतर्फे विजिकिशा 2018 व 2019 ही विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचा परिचय प्राध्यापक डॉक्टर के एन नांदुरकर यांनी करून दिला. याचबरोबर मान्यवरांचा आणि परीक्षकांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून सोनाली रेंभोटकर, प्रभावती महाजन, चारुता गोखले, श्रीकांत दाणी यांनी कार्य बजावले. सुरुवातीला स्पर्धक विद्यार्थ्यांना सादरीकरणाचे नियम सांगण्यात आले. स्पर्धेचे दोन गटात वर्गीकरण करण्यात आले होते. कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि पदवीधर महाविद्यालयीन गट अशा दोन गटात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा ही जळगाव शहरातील वव्वा वाचनालय सभागृहात पार पडली. केके वाघ इंजिनिअरिंग कॉलेज नाशिक या संस्थेच्या वतीनं आज जळगाव इथे विजी दिशा ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की आम्ही जे काही नाशिकमध्ये करतो विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्याचाच एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचावं, तिथल्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अशा प्रकारची संधी उपलब्ध करून द्यावी या उद्देशाने गेल्या वर्षीसुद्धा आम्ही जळगावमध्ये हा उपक्रम केला होता आणि यावर्षी पुन्हा आम्ही जळगावमध्ये आलेलो आहोत आणि मराठी भाषेमध्ये दोन गटामध्ये आम्ही स्पर्धा घेतलेली आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे आणि आम्हाला अपेक्षा अशी आहे की याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या लोकांना तर संधी मिळेलच, पण त्याद्वारे काही बक्षिसांद्वारे तुम्हाला त्यांचा सत्कार पण करता येईल, त्यांना उत्तेजन देता येईल आणि आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी एक चांगली संधी असावी असा या स्पर्धेचा उपक्रम हा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.